सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊ या भरारी आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार दंगल झाली आहे पळा पळा लवकर पळा तुमची फर्स्ट मिस्टेक असल्यामुळे मी रस्टिगेशन होल्ड वरती ठेवतो विनीत ना माझा बॉयफ्रेंड आहे पण जुईला भेटल्यानंतर माझ्या लक्षात आलं मी तुझ्या प्रेमात नाहीये द इव्हेंट इज प्रेशियस पार्टी फक्त एक कंडिशन आहे पार्टीसाठी कपल एंट्री अलाउड आहे सो लवकरात लवकर प्रेमात पडा परी अशा चीप फालतू मुलासाठी तू तुझ्या आयुष्यातला महत्त्वाचा मोमेंट का वाया घालवते त्या फ्रेशर्स पार्टीला मी माझे पार्टनर हा मी तुम्हाला लिस्ट पाठवेन ना सर सर ते गिव मी द फोन सॉरी सर आय सेड गिव द फोन अगर तिचा फोन सरांनी जप्त केला ना म्हणून जरा टेंशन मध्ये होती आता महत्त्वाचा फोन असेल म्हणूनच तिने उचलला ना अगं ती एका सप्लिमेंटरी फूड कंपनीमध्ये पार्ट टाइम जॉब करते ना त्यामुळे कुठल्या कस्टमरचा फोन आला तर तिला अटेंड करावाच लागतो मग तर तिची काहीच चूक नाहीये तिला तिचा फोन मिळायलाच हवा काय चंगू मंगू तू टॉपिकल बघू याचं नाव काय सम्राट कोल्हापूर ए सम्राट अबा कशाला एवढा भडकतोय रे मस्करी करत होतो तू एकदम तांबडा पांढरा आला काय भाई नीरव काय म्हणतो काय एवढा सिरियस मॅटर नथिंग सिरियस बघ भाई नथिंग सिरियस कशाला भडकतोय तुला काय सांगू माफ कर मला फाशी दे बाकी काय म्हणतोस पेरेंट्स येणार आहेत ना अरे आपले आई वडील मी लहान असतानाच गेले ऍक्सिडेंट मध्ये सॉरी खरंच सॉरी अरे एवढं काय टेन्शन घेताय झाली त्याला वर्ष आता अरे आपली आजी आहे ना आपली आजी आली ना पूर्ण कॉलेज हलवून टाकेल माहितीये तिच्या वेळी जर चॅट ॲप असला असता ना तर ग्रुप हलवणारा मेंबर म्हणून फेमस झाली असती आपली आजी म्हणजे एक फाईट आणि वातावरण टाईट धवल अरे तुला शोधत होते मी हे सोलर आईज तुम्हें पहले ही कहा था मुझे अफेअर करना पसंद नहीं धवल या सरांनी सायलीचा फोन जप्त केला आय ना अरे काहीतरी जुगाड कर ना ए बाई येडी आहे काय ती सायली आधीच मला सुखे ढाके देत असते ए सांग हिला हे बघ ती थोडी स्ट्रेट फॉरवर्ड आहे पण खूप चांगली मुलगी आहे शी इज राईट ए गपरे पार्ट टाइम जॉब करून घर सांभाळते हो हे बघ अरे तिच्यासाठी तिचा मोबाईल ना नेसेसिटी आहे कम ऑन चॅम्प तुझी कला चांगल्या कामासाठी वापर ना कधीतरी कधीतरी केलं पाहिजेस तू हा थांब थांब भगवान बड़ा है पैसा बड़ा है कुछ लोचा हो तो धवल खड़ा है ए सोलराइज 10 मिनिटात मला प्रिंसिपल सरांच्या कॅबिन कडे भेट ओके डन डन मैं कमिंग सर आत येऊ का आत येऊ का सर या या वाक
तुला नाही त्याला त्याला म्हटलं तुम्ही या बघा मी ना सेलिब्रिटीच्या फ्युनरल्सचे व्हिडिओज बघतोय आणि त्यावेळेला मला कोणी डिस्टर्ब केलेलं आवडत नाही तेव्हा काय बोलायचं असेल तर पटकन बोला नाहीतर गेट आउट सर तुम्ही आमच्या क्लासमधल्या एका मुलीचा जप्त केला सर मोबाईल त्यामुळे काय झालंय सर त्याच्याकडे नीट बघ हा कॉमर्सचा स्टुडंट आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्याच्या कोवळ्या खांद्यावरती हा एवढ्या मोठ्या पृथ्वीचा भार काय हा वर्गामध्ये प्रॉक्सी करताना पकडला गेला दुनियेच्या उठाठेवी करतोस की नाही मग हे सगळ्या दुनियेचा भार तुझ्या खांद्यावरती असली फालतू दुनियादारी मला आवडत नाही वाक नीट वाक मी कुठे होतो सर तुम्ही तिथे होतात सर ते माहिती मला हॉरिबल आहेस रे तू पलटी मारलीस तो माणूस सेलिब्रिटीच्या फ्युनरलचे व्हिडिओ बघतो भीतीच वाटली मला तुझ्यावर भरोसा होता छान माझे सगळे कॉन्टॅक्ट सगळे मेसेजेस सगळे मेल्स त्याच्यात आहेत मी नाही राहू शकत माझ्या फोन शिवाय रेणू काय करायचं सैली आयडिया हा मला काय वाटतं माहितीये का म्हणजे बघ मी तुला सांगते तुला पटलं तर आपण तसं करूयात रेणू बोल हा सॉरी मला असं वाटतं की माझ्या फोनवरून आपण तुझ्या फोनवर फोन करूयात आणि प्रिन्सिपल सरांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करूयात कारण समोरासमोर आल्यावर आपल्याला धीरच होणार नाही त्यापेक्षा ऍटलीस्ट कॉल तरी चालेल चालेल लाव लाव लवकर फोन लाव सायली काय झालं सारखा बिझीच येतोय दे आणि इकडे मला काय वाटतं सायली प्रिन्सिपल सर तुझा फोन पाण्यात टाकण्याआधी ना त्यातला बॅलन्स संपवत असतील म्हणून सारखा फोन बिझी येतोय रेणू मग काय नुकसान झालं तर घे सायली सॉरी का ग अगं मी खूप प्रयत्न केला तुझा फोन सरांकडून मिळवण्याचा पण नाही जमलं ओ इट्स ओके रादर थँक यू दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू म्हणजे मी न सांगता तू माझ्यासाठी अटेम्प्ट केलंस इट मीन्स रिअली अलॉट ऍक्च्युली मी धवलला घेऊन गेले होते माझ्याबरोबर त्याच्या भाषेत जुगाड करायला पण तो वर्कच झाला नाही तो नौटंकी शेंगदाणे सोल्याचा पण कामाचा नाही आहे ग तो हमें किसने याद किया सी Think of devil and devil is here. स्वागत नहीं करोगे हमारा चॅम यू आर अ लूजर हो मग त्या आनंदात आपण चहा पिऊया स्पेशल आहे चहा ना यार मी ऑलरेडी चिडले हो धवल ती अपसेट आहे हो धवल अगं मग रिसेट करूया ना तिला हा स्पेशल चहा पिऊन नाही ती फ्रेश झाली ना तर लालबाग वरच्या नाक्यावर चाबूकरला पकडेन आणि स्वतःला फटके मारून घेईन सटॅक सटॅक प्रॉमिस सुमेस सायली दिस इज युअर स्पेशल हँड्स टी हे कसा मिळाला जो वादा किया वो निभाना पडेगा धवल तू परत गेला होता सरांकडे ए धवल एकदाच जातो आणि काम तमाम करतो कळलं म्हणजे एक्झॅक्टली काय केलंस तू जुगाड अरे आपण दोघे ज्या सरांच्या कॅबिन मध्ये होतो ना दुनियेचा भार घेतो म्हणलं राहू दे तुझ्या खांद्यावरती दुनियेचा भार असली फालतू दुनियादारी मला आवडत नाही ओ माझ्या लक्षातच आलं नाही कधी तू फोन एक्सचेंज केला असते पण
त्या फोनच्या जागी जो दुसरा फोन होता तो कोणाचा होता? पॉवर बँकला चार्जिंगला लावला होता रे फोन, जरा प्रेशर आलं म्हणून गेलो आणि येऊन बघतो तर काय, पॉवर बँक तशीच फोन गुल. अरे मग मला सांगून जायचं, मी लक्ष ठेवलं नसतं. तू मोठा कमिशनर. माझ्या बाबांनी नवीन पोरा करकरीत फोन घेऊन दिला होता रे मला. ए उठ 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 उठ, तुझ्या बॅग मध्ये का माझा फोन? बॅग मध्ये चेक कर, बॅग मध्ये चेक कर. नॉनसेन्स. एक्सक्यूज मी. ए बाळा जरा सेल दे ना तुझा. कसं आहे, माझा नंबर डायल करायचा आहे, माझा फोन हरवलाय. ए बाळा तुझ्याशी बोलतोय मी. नाही मिळणार. माणूस की नावाची चीज काय आहे की नाही या दुनियेत? अरे काय करतोय, जरा फोन दे. पण बॅलन्स नाहीये. नॉनसेन्स. एकच आहे. ए बाळा जरा फोन दे ना तुझा. कसं आहे, माझा नंबर डायल करायचा, माझा फोन हरवलाय. हो रे. हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतय? तू कोण बोलतोय? ए एक तर चोर तो चोर, वरची चोर. माइंड युअर लँग्वेज. तरी खूप सभ्य लँग्वेज वापरतोय मी. कळलं का बाळा? डू यू नो तू कुणाशी बोलतोय? चांगलंच ओळखतो मी तुझ्या सारख्या चोर भामट्यांना. मोबाईल दे माझा. यू हुलिगन, तू मस्करी करतोस माझी. हा एका मुलीचा फोन आहे. तू माझी मस्करी करतोस? माझं नाव बायलिंगुअल असलं म्हणून काय झालं? मी स्ट्रेट, मी मुलगा आहे. हे बघे, तू जो कोणी असशील तो आय डोंट केअर, पण जर का तू त्या मुलीची बाजू घेऊन माझ्याशी बोलत असलास ना तर. कोण मुलगी? माझा फोन येतो नवा करा, परत कर, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नाही सांगून ठेवतोय. आता ज्या मोबाईल वरती मी बोलतोय ना, त्या मोबाईल ला जलसमाधी मिळणार आहे. कसली विकृती आहे? दॅट्स माय वे. बाय. माझा मोबाईल पाण्यात टाकला त्या भामट्यानी. काय आर आय पी? थँक्स. थँक यू सायली. किस शायर ने कहा है, दोस्ती में नो थैंक्स, नो सॉरी, नो भरचो. क्योंकि दोस्ती जो है वो दो. मी काय म्हणतो भाई, आपल्या पर्सनल कॉल साठी मी तुझा अख्खा बॅलन्स संपवला. अय्या म्हणून याचा फोन बिझी येत होता. पण आपण सॉरी म्हणतोय काय? ये कारण दोस्ती में नो थँक्स. एक एक मिनिट. इट्स ओके फ्रेंड. आपण अफेअर नको करूया. अरे मनवाल पण तेच म्हणलं, रेणुका आपण पण फ्रेंड्स आणि आपण पण अफेअर नाही करत. ओके सायली, उद्या बाबा येणार आहेत. हो आणि तुझ्यासाठी ना आमच्या दुकानात स्पेशल मिठाई पण आणणार आहेत. अरे वा, तुझी आई पण येणार आहे ना? हो तिला यायचं होतं खरं तर, पण मग मीच म्हटलं नको. का? अगं तिला ना जरा गुडगेदुखीचा त्रास, चालताना वगैरे त्रास होतो ना, म्हणून म्हटलं की नको येऊ, कशाला एवढा आटापिटा करायचा. पण मग तुम्ही ऑपरेशन का नाही करून घेत? माझ्या एका मावशीचं गेल्याच वर्षी केलं. हो म्हणजे करायचंय खरं तर, थोडे पैसे जमले ना की करेन मी.
आता सध्या काय होत आहे, माझी सगळी सॅलरी ना घर खर्च आणि निहार आणि माझं शिक्षण त्याच्यातच संपते. बघू जमतील पैसे. इतकी मेहनत करणाऱ्याच्या पाठीशी ना बाप्पा नेहमी असतो. हल्लीच ब्रेकअप झाला होता ना ग. लातूरच्या मूडचं ना मला कळतच नाही. अगं ती रितेश देशमुखची गावाली आहे ना, त्याच नाही का आपला हात भारी, आपली लात भारी, आपलं सगळंच लय भारी. तस आपल्या परीच सगळंच लय भारी आहे. परी काय ग, हवा गेलेला फुगा परत कसा काय फुगला? अगं उद्या पेरेंट ओरिएंटेशन आहे ना, आई बाबा येतात ना म्हणून खुश आहे. अरे देवा, म्हणजे उद्या परत कॉलेजमध्ये ट्रक लागणार. काढलास का तू विषय परत? विषय काढला का म्हणजे जे घडणार आहे ते सांगितलं मी. अच्छा तुला माहितीये काय घडणार आहे ते? अगं ए नका ना भांडू. नाही नाही ती भांडणार, ती भांडणारच. कारण रितेश देशमुख असंही म्हणाला ना, तंटा नाय तर घंटा नाय. खूप सुस्त आहे का तुला बोलायला? हॅलो, हा सर. हो सर बोला. पाहिलं ना किती मस्ती आहे तिच्या अंगात, चांगल्या मुडची किल्लारी करून टाकली. किल्लारी म्हणजे? अगं तुला माहिती असेल बघ की आमच्या इथे किल्लारीला भीषण भूकंप झाला होता. तेव्हापासून ना काही वाईट घडलं की आम्ही असंच म्हणतो की किल्लारी झालं. बरोबर मला सांग, तुझा मूड अचानक कसा काय भारी झाला? अगं विनीतने मला उद्या भेटायला बोलवलंय. हा पण तुमचं तर तुटलंय ना. काय माहिती त्याच्या मनात काय, त्याला त्याची चूक कळली असेल का कदाचित. तसं जर का असेल ना तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. कधी भेटताय तुम्ही? उद्या सकाळी. वा मज्जा. हाय, कशी आहेस? मला कळतंय तुला त्रास होत असणार. तुला काळजी वाटते माझी? कोण? मी प्रेम केलं तुझ्यावर. मग सोडून का दिलंस? मौन परी, तू आता टिपिकल वागणारस का? मग मी काय करू, बेंजो लावून नाचू का? ती रेणुका म्हणते तसं मँगो बर्फी खाऊन आनंद साजरा करू. एक मिनिट, मी तुझ्यावर प्रेम करत तुझ्या भरोशावर मी इथे आले आणि तू इथे दुसऱ्याच मुलीशी लफडं करतोय. हळू जरा हळू. आणि काय लफडं? परी, वी आर इन अ रिलेशनशिप, इट्स लव्ह. मग आपलं काय होत? काय ट्रायल रिलेशनशिप म्हणून बघायचं असत त्याच्याकडे? काय ट्रायल? ते काय गल्लीतलं क्रिकेट आहे का ट्रायल बॉल टाकायला? परी, मी तुझ्यावर प्रेम करायचो, आता मी जुहीवर प्रेम करतो. किती इझिली बोलतोयस रे तू. एवढ्याच इझिली ना आपल्या आवडत्या माणसाला विसरायचं कसं हे पण शिकवून टाकणं. हे बघ परी, आय एम सॉरी. परी, प्रेमाचं असं नाही का काही सांगता येत? आणि मी सुद्धा कधी असा विचार केला नव्हता की माझं तू सोडून दुसऱ्या कोणावर प्रेम बसेल, पण हे झालं आणि मी हे तुला क्लिअरली सांगितलं सुद्धा. फसवलं नाही तुला. आय मीन लपवलं नाही तुझ्यापासून. मी नाही का होऊ शकत तिच्यासारखी? तिच्यासारखे कपडे घातले, तिच्यासारखे केस बांधले किंवा तिच्यासारखं इंग्रजी बोलले तर मी आवडेल तुला? मला सांग ना तू,
किंवा आपले डिस्कशन परत वाढले, आपला सहवास वाढला तर तू परत लाईक करशील मला. मला सांग ना, असं काय वेगळं तिच्या माझ्यापेक्षा? परी मी नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? एक वेळ मी हे सहन केलं असतो माहितीये का, की तुला मी नाही आवडत पण तुला दुसरं कोणीतरी आवडतंय ना, हे मी नाही सहन करू शकते. मला मला अपमान झाल्यासारखं वाटतोय माझा. तू प्लीज असा विचार करू नकोस. उद्या तुझ्याही आयुष्यात कोणी आलं ना, तू हे सगळं विसरशील. आणि मी आहेच ना तुझ्या बरोबर, एक मित्र म्हणून. तुझ्यासोबत मी कोणत्याही प्रसंगात असेल, बिलीव्ह मी. एक मित्र म्हणून रिक्वेस्ट करतो. पॅरेंट्स ओरिएंटेशनला तुझ्या घरचे येतील तेव्हा प्लीज ह्यातलं काही सांगू नको. प्लीज एक मित्र म्हणून माझ्यासाठी हे करशील? यासाठी मला इथे बोलवलंयस? नाही तसं नाही. नाहीतर मग कसं आहे विनीत, माझा तुझ्यावरचा जो उरला सुटलेला विश्वास होता ना, तो सुद्धा तू गमावून बसलायस. आय हेट यू. आता तू बघच, नाही मी माझ्या आई वडिलांना आपल्यातलं घडलेलं सगळं सांगितलं ना, तर माझं नाव परी देशमुख नाही. परी, परी माझं ऐक ना परी.